हेलो हेलो हेलो, यस, दिखतेगा वो स्क्रीन? नो नहीं सर, नहीं दिस ना दिस उसका राइस बगाता उगड़ रहा है। ठीक सर। है सर। हाँ चला, दिखता था? ओके, आवाज येतोय? तो यस, यस सर, ठीक है, यस सर। मी रन करून दाखवतो प्रोग्राम। मला वाटतं रन करताना एकदम गेलं ते वन। आता थोडंसं रँडम नंबर देऊया बघा, असं काहीतरी मॅट्रिक्सचे एलिमेंट टाकलेत आपण समजा। सो नाईन एलिमेंट्स यू कॅन एंटर। आफ्टर एंटरिंग नाईन एलिमेंट्स, मशीन विल डिस्प्ले ऑल दीज नाईन एलिमेंट्स ऑन द आउटपुट स्क्रीन इन द मॅट्रिक्स फॉर्म। येस, यस सर। यस सर। फर्स्ट एलिमेंट इज ऍट ए ऑफ 0 0, सेकंड एलिमेंट इज ऍट ए ऑफ 0 1, थर्ड एलिमेंट इज ऍट ए ऑफ सांगा 0 2, येस, फोर्थ एलिमेंट ए ऑफ 1 0, फिफ्थ एलिमेंट ए ऑफ 1 1, सिक्स्थ एलिमेंट ए ऑफ 1 2, येस, यस सर। सेवेंथ एलिमेंट ए ऑफ 2 0, बरोबर का? एट्थ एलिमेंट ए ऑफ, यस सर। हाँ, एट्थ एलिमेंट ए ऑफ 2 1 2 1 एंड टू नाइन्थ वन एलिमेंट ए ऑफ 2 2, बरोबर? हेलो, यस सर। समझा दी पोजिशन पण जर दाखवायची असेल, इफ यू वॉन्टेड टू डिस्प्ले दी पोजिशन टू अंडरस्टँड रिअली इज इट हॅपनिंग एंड एज पर द रिक्वायर्ड पोझिशन इज इट एन मशीन स्टोरिंग एन ऑल दोज एलिमेंट्स, तर इथे काय करायचं बघा। लिहायचं इकडे ए ऑफ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये परसेंट डी इज इक्वल टू तो एलिमेंट एन एफ टू वाय, आणि इथे आपल्याला व्हॅल्यू कुणाच्या डिस्प्ले करायच्या आहेत, आय कॉमा जे आहे ना। लेटस्ट चेक इट, समजलं का बघा? हॅलो, येस, हॅलो। नाईन एलिमेंट्स इन टू मॅट्रिक्स फॉर्म अँड विथ देअर पोझिशन्स, दिसत आहे का? यस सर। यस सर। नाइन्थ एलिमेंट, नाइन एलिमेंट्स, ऑल नाइन एलिमेंट्स वी डिस्प्लेड इन टू मैट्रिक्स फॉर्म एंड अलॉन्ग विथ देयर पोजिशन वी डिस्प्लेड ऑल द एलिमेंट्स। Each and every time it is not required for us to display their positions. We can understand their positions are in this way. Simply we will display those elements in the matrix form. आपण प्रत्येक वेळेस ते डिस्प्ले पोझिशन नाही करणार आहे, फक्त समजून घेण्यासाठी। समजलं काय? हॅलो, डन, यस सर। पुढच्या प्रोग्राम कडे जातोय आपण, बरं का? एफ टू सेव्ह एज, त्याला 3.c म्हणू आपण, आणि प्रोग्राम लिहूया बघा। ट्रान्सपोज मॅट्रिक्सचा प्रोग्राम घेतोय आपण, हे कोड असंच ठेवतोय। असी प्रोग्राम टू ऍक्सेप्ट नाईन एलिमेंट्स इन टू मॅट्रिक्स फॉर इन टू 2D अरे म्हणा, 2D अरे किंवा मॅट्रिक्स, इन टू मॅट्रिक्स म्हणा ना, मॅट्रिक्स अँड display its transpose matrix. Yes, hello, म्हणजे काय हो, विचार करा। डिस्प्ले दोन्ही सांगू आपण, डिस्प्ले ओरिजिनल मॅट्रिक्स अँड इट्स ट्रान्सपोज मॅट्रिक्स, येतं का लक्षात? समजा ओरिजिनल मॅट्रिक्स अशी काहीतरी आहे, ओळीने टाकू एलिमेंट आपण समजून घेण्यासाठी, वन
one tab, two tab, three, four tab, five tab, six, seven tab, eight tab, nine. Suppose this is the matrix. This is our original matrix. You wanted to convert this matrix into transpose matrix. Manje kay? Transpose matrix means from your original matrix, if you are considering row, it will become column. Yes? Row cha column hotat, column che row hotat. Hello? 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 Yes, sir. Yes, sir. Haan, ma kashi yenar matrix? Hi original matrix asel. Suppose this is original matrix. Original matrix. So how you can display transpose matrix? Sanga. Kasa asnar? One, four, seven. Asa kaitri huil baga hai na. One, tap four. Sorry. Four, tap seven. Enter. Nantar. Two, tab five. Two, five, eight. Two, five, eight. Very good. Nantar. Seven. Three, six, nine. Three, six, nine. Barobar ka? This is the transpose matrix. Hello. Yes, sir. Yes, sir. म्हणजे आपलं हे इनपुट असणार आहे ना, नाईन एलिमेंट्स विल बी गिव्हिंग आहे ना टू दी मशीन, वेअर मशीन विल ऍक्सेप्ट दोज नाईन एलिमेंट्स इन टू ओरिजिनल मॅट्रिक्स थ्री बाय थ्री, अँड वी विल हॅव टू डिस्प्ले इट्स ट्रान्सपोज मॅट्रिक्स ऑन द आउटपुट स्क्रीन. त्याच्यासाठीचं प्रोग्राम लिहायचं. मग कसं लिहायचं बघा. आपल्या ओरिजिनल मॅट्रिक्स दाखवून, ही आपली ओरिजिनल मॅट्रिक्स असणार. इथंच मी काय केलं बघा, ह्याला थोडस काढून टाकलं आणि डायरेक्ट म्हणलं इकडे ओरिजिनल मॅट्रिक्स. आणि ही पोझिशन दाखवायची गरज नाही, पोझिशन तुम्हाला समजण्यासाठी दाखवली आता दाखवली होती. आपण हे काढून टाकलं, सेव्ह केलं. दिस इज ओरिजिनल मॅट्रिक्स. या आय जे पण गरजेचे नाहीत आपल्याला, काढून टाका. एफ टू. येस, दिस इज ओरिजिनल मॅट्रिक्स. आणि वरती प्लीज एंटर नाईन एलिमेंट्स इन टू मॅट्रिक्स लिहायचं. डायरेक्ट मॅट्रिक्समध्ये नऊ एलिमेंट्स एंटर करा, केले जातील ते मॅट्रिक्स फॉर्म मध्ये दाखवले जातील. इथून पुढे एक लॉजिक लिहितोय मी, टू कन्व्हर्ट बघा ओरिजिनल मॅट्रिक्स इन टू कसली मॅट्रिक्स, ट्रान्सपोज मॅट्रिक्स. इथून पुढचा जो कोड लिहिला जाईल तो कोड कशासाठी असणार आहे, हॅलो, आपल्याला कन्वर्ट करायचं आहे ओरिजिनल मॅट्रिक्स मधून ओरिजिनल मॅट्रिक्सला वी विल हॅव टू कन्वर्ट इट इन टू ट्रान्सपोज मॅट्रिक्स. हे जे कोडिंग आहे हे सगळं सेम राहील, फक्त थोडासा बदल होईल. बघा, एक कंट्रोल इन्सर्ट कॉपी केलं, शिफ्ट इन्सर्ट पेस्ट, पेस्ट केलं ते कोड जो आपण दाखवायचा आहे तो कोड पेस्ट केला आणि थोडस डिलीट केला ना काही लाईन्स, एवढं ठेवलंय. हा ओरिजिनल कोड आहे. ठीक आहे, सांगा कसं करणार. ट्रान्सपोज मॅट्रिक्स साठी एक मॅट्रिक्स घ्यायला लागेल, एक वेगळा अरे घ्यायला लागेल रिझल्ट स्टोअर करण्यासाठी. काय असेल तो ट्रान्सपोज मॅट्रिक्स ऑफ ए, त्याला मी नाव दिलं टी ए. टी ए ऑफ ऑर्डर काय असणार त्याची, हॅलो, थ्री बाय थ्री. येस, टी ए थ्री बाय थ्री आहे ना. टी ए थ्री बाय थ्री इज द ट्रान्सपोज मॅट्रिक्स. ए थ्री बाय थ्री इज आवर ओरिजिनल मॅट्रिक्स, ओरिजिनल टू डायमेन्शनल अरे. इथे काय केलं, आवाज येतो का, हॅलो, काय एकटाच बडबडतोय मी, हॅलो. येस सर, येस सर. मग इकडे बघा ना काय केलं आपण, टी ए ऑफ आय जे कसं लिहितोय बघा ना. टी ए ऑफ आय जे विचार करा नंतर शांतपणे, आपल्याकडे वेळ कमी आहे. टी ए ऑफ आय जे इज इक्वल टू ए ऑफ जी आय लिहिलं तर काय फरक पडेल का, उलट होईल. येस, हॅलो, टी ए ऑफ आय जे इज इक्वल टू ए ऑफ जी आय. सर स्क्रीन दिख रही, हॅलो, हॅलो, येस, दिसते का स्क्रीन. सो दिस इज द कोड.
हाँ यस सर. दिस इज द कोड विच विल हेल्प अस टू कन्वर्ट आवर ओरिजिनल मैट्रिक्स इनटू ट्रांसपोज मैट्रिक्स. एंड नाउ आई विल राइट वन मोर कोड टू डिस्प्ले ट्रांसपोज मैट्रिक्स ऑन द आउटपुट स्क्रीन. फिर से कॉपी किया है ये ए वाला ओरिजिनल मैट्रिक्स का कोड कॉपी किया. देखो इन्हें कंट्रोल इंसर्ट कॉपी और यहाँ पे पेस्ट किया शिफ्ट इंसर्ट पेस्ट. एंड सिंपली जहां पे हमने ए ऑफ आई जे लिखा है वहां पे हमको क्या लिखना पड़ेगा टी ऑफ आई जे. यस यस सर. तो दिस कोड है ना दिस कोड विल हेल्प अस टू डिस्प्ले एन आवर ट्रांसपोज मैट्रिक्स ऑन द आउटपुट स्क्रीन. दिस कोड इज helping us to convert our original matrix into transpose matrix. This code is helping us to display our original matrix into matrix form. This code is helping us to accept 9 elements into matrix form. Yes? Hello? Hello? Let us execute. Hello? Yes. ओळीन देऊया पहिल्यांदा 1 2 3 4 5 6 7 8 9. सपोज दिस 9 एलिमेंट्स आय वॉन्टेड टू स्टोर इन द मॅट्रिक्स. आफ्टर प्रेसिंग एंटर की मशीन विल डिस्प्ले ओरिजिनल मॅट्रिक्स इन द मॅट्रिक्स फॉर्म अँड इमिजिएटली इट विल डिस्प्ले अन ट्रान्सपोज मॅट्रिक्स ऑफ आवर ओरिजिनल मॅट्रिक्स. येस. आता मध्ये तिकडे ओरिजिनल मॅट्रिक्स सारखा एक मेसेज लिहायचा राहिला ना ट्रान्सपोज मॅट्रिक्स असा. येतो का लक्षात. हॅलो. तो कुठे लिहिणार बघा. यू कॅन कॉपी दिस ओरिजिनल मॅट्रिक्सचा मेसेज कॉपी करून इथे इथे व्हॉट वी कॅन राईट ट्रान्सपोज मॅट्रिक्स. लेट अस एक्झिक्यूट. येस. हॅलो. जे रो आहेत ते कॉलम झाले. हॅलो. झाले का बघा. हॅलो. इज इट ट्रान्सपोज मॅट्रिक्स. हॅलो. येस सर. येस सर. कळलं का काय अडचण. त्याला सेव्ह एज करतोय मी. लास्ट आपल्याकडे मला वाटतं 4 मिनिटे आहेत. 4.c. येस. आपली जी ऑर्डर आहे तिथे 6 एलिमेंट घेतले विचार करा. आता आहे ना 6 एलिमेंट्स आणि ऑर्डर जी आहे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स इज 2/3. काय बदल होईल सांगा कोणीतरी. 2/3 म्हणजे 2 रोज अँड 3 कॉलम्स. एक रो उठला ओरिजिनल मॅट्रिक्स ही आहे. आपली ट्रान्सपोज मॅट्रिक्स काय असणार 2 कॉलम असणार. हा कॉलम येणार नाही बरोबर. हॅलो. Yes, sir. What kind of changes? See here, we are writing a C program to accept 6 elements into matrix and we are displaying original matrix and its transpose matrix where order is 2/3. Original matrix dakhvali tikde, transpose matrix also we have displayed. What kind of changes we will have in this program? Kaya badal huil? Ikde kaya yanar? Sanga patapat, 2/3? Haan, transpose matrix order kaya asnar? 3/2. Yes. Hello. Yes. Yes, sir. I is equal to 0. I is less than or equal to 1. Barobar? Hello. Bagaan. Yes, sir. 9 elements chet aage varthi. Malavata 6 elements karal paaje. Here also, instead of 9 elements, 6 elements. 2/3. To display our original matrix order is 2/3. इकडे 1 येणार इकडे 2 येणार. हा इथे मात्र थोडासा विचार करायची वेळ आहे. इथे मात्र थोडाशी विचार करण्याची गरज आहे. आपली ट्रान्सपोज मॅट्रिक्स काय आहे त्याची ऑर्डर इथे द्यायची. काय हो 3/2 म्हणजे इकडे 3 इथे 1 होणार. येस. हॅलो. येस. आपली ट्रान्सपोज 3/2 असल्यामुळे इथे चेंज होणार विचार करा. 2/3
इथे टू राहणार, इथे वन राहणार. लेट अस एक्झिक्युट दिस अँड हियर वी विल स्टॉप. ट्रान्सपोज मॅट्रिक्सचा प्रोग्राम बघितला आपण, रन करू. सिक्स एलिमेंट्स ओळीनी थोडस वेगळं घ्या. सो दिस सिक्स एलिमेंट्स मशीन विल डिस्प्ले इन टू 2x3 आहे ना, पहिल्यांदा दोन रो आणि थ्री कॉलम मध्ये. अँड आफ्टर दिस ओके इट विल डिस्प्ले ट्रान्सपोज मॅट्रिक्स वेअर थ्री रोज अँड टू कॉलम्स. येस 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 सर, बरोबर आहे का? डू यू नो है ना, देर इज कॉन्सेप्ट इन मैथ्स वेन नंबर ऑफ रोज एंड नंबर ऑफ कॉलम्स आर सेम वी आर कॉलिंग दैट मैट्रिक्स एज स्क्वायर मैट्रिक्स. यस हेलो यस सर, वेन नंबर ऑफ रोज एंड नंबर ऑफ कॉलम्स आर सेम वी आर कॉलिंग दैट मैट्रिक्स एज स्क्वायर मैट्रिक्स. बट वेन नंबर ऑफ रोज एंड नंबर ऑफ कॉलम्स आर नॉट सेम वी आर कॉलिंग इट एज रेक्टेंगुलर मैट्रिक्स. एक्चुअली ही रेक्टेंगुलर मैट्रिक्स है, विचार करा. है two rows and three columns, it means six elements we entered into matrix. Six elements, original matrix is 2x3. That matrix we displayed on the output screen in the matrix form, and its transpose matrix also we have displayed. Only little bit changes we made in our existing program, and we got it. We got our transpose matrix. Yes? Yes. Thank you very much for attending this session. Let us stop here. I will upload all those programs, prepare and kaadchan asel vicharat raha. If you are having any kind of doubts, you can ask.